राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या आदेशानुसार 29 ऑक्टोबर रोजी मालेगाव महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 2 कार्यक्षेत्रातील नवा बस स्टँड ते इकबाल डाबी ते करीम नाकापर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. सदरची कार्यवाही अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी व उपायुक्त सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सुनील खडके यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण अधीक्षक श्याम कांबळे यांच्या पथकाच्या आधिपत्याखाली वायशनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस नाईक श्याम पवार, पोलीस हवालदार भरत पाटील व इतर पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात करण्यात आली. यावेळी प्रभारी प्रभाग अधिकारी फैयाज अहमद, बीट मुकादम संजय जगताप, मुकेश मगरे, कुणाल खेरनार, रफिक शाह, शिवाजी राठोड, मोहनीश परदेशी व इतर कर्मचारी यांनी कुसुंबा रोडवरील 40-50 अतिक्रमण निष्कासित केले. आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी मनपा क्षेत्रातील रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी सक्त ताकीद अतिक्रमणधारकांना दिली आहे. तेव्हा अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.